नमस्कार, मी संकेत आवटे. टोमॅटो बाय केलेत का? सॉरी, टोमॅटो नाही, झोमॅटो. ॲक्च्युली एवढा मोठा क्रॅश झोमॅटोमध्ये आल्यापासून तुमची काय अवस्था झाली आहे हे मी समजून घेऊ शकतो. पण आता एक खूप मोठा धक्का पुढे आहे. ॲक्च्युली लाल टोमॅटो बाय केले असते ना तर चाललं असतं, पण आता पोर्टफोलिओ लाल बघताना खूप जास्त त्रास होतोय. कदाचित हेच टोमॅटो 100 रुपये होऊ शकतात आणि झोमॅटो 10 रुपये होऊ शकतो. ही सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते का? असे अनेक जण प्रश्न विचारतायत. हीच शंका क्लिअर करण्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भारतामध्ये फूडी पेची सुरुवात झाली. कशी सुरुवात झाली? पेटीएमची जशी झाली तशी. जशी झाली ओला उबेरची सुरुवात, तशीच फूडी पेची झाली. मोठा क्लायंट बेस अक्वायर करायचा आहे. दीपेंदर गोयल यांनी मोठं करण्यासाठी पैशाची गरज पडणार म्हणून मोठ्या प्रमाणात फंड घ्यायला सुरुवात केली. एवढे फंड घेतले की स्वतःचे शेअर्स झाले 4.6%, बाकी सगळे विकून टाकले आणि कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवायला सुरुवात केली. कंपनीचं व्हॅल्युएशन वाढत जात आहे, कंपनीचा सेल्स वाढत जातोय, पण कंपनीचं प्रॉफिट खाली जात आहे, कंपनीची शेअर प्राईस खाली जाते. आता काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. फुडी बेचं काय झालं? ऍक्च्युली फुडी बेला ईबे सारखंच कॉपी केलं असं बरेच लोकांचं मत येऊ लागलं, त्यामुळे त्याला रिनेम करण्यात आलं आणि झोमॅटो नाव देण्यात आलं. जो टोमॅटो आपण ज्याबद्दल आपण चर्चा केली तोच झोमॅटो, तोच टोमॅटो, त्याचंच डिस्कशन. कंपनीचं एकमेव ध्येय कस्टमर ॲक्विजिशन. नुसता कस्टमर सेल, कस्टमर सेल एवढंच डोक्यात, प्रॉफिटचं देणं घेणं नाही. कोविडमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये आपला देश जात होता, जग जात होतं, त्याच आवेगात झोमॅटोने त्यांचा सेल वाढवायला सुरू केलं. कारण तुम्ही तर घरी होता, तुम्हाला घरी बसून फूड पाहिजे होतं. झोमॅटोने डिलिव्हर करायला सुरुवात केली, कस्टमर बेस ॲक्वायर करायला सुरुवात केली. संपूर्ण जगभरात झोमॅटोचं नाव झालं आणि तेवढ्यात त्यांनी आणला IPO. अनेक पटीने IPO ओव्हर सबस्क्राईब्ड झाला, जवळपास 38 पटीने, आणि त्यानंतर स्टॉकची प्राईस कंटिन्युअसली वाढत होती. 169.70 गेलेला हा स्टॉक पुन्हा त्याच वेगाने खाली येऊ लागला. आत्ता त्याची प्राईस 50-55 दरम्यान ट्रेड करते. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यामध्ये क्रॅश पाहायला मिळाला. म्हणतात ना, बुडत्याचा पाय खोलात, तशीच अवस्था झोमॅटोची पण झाली. त्याने ब्लिंकिटला ॲक्वायर केलं. ग्रॉसरी डिलिव्हर करणारी ही कंपनी आजपर्यंत कधीच प्रॉफिट कमवू शकली नाही आणि त्या कंपनीला ॲक्वायर केलं झोमॅटोने. बरं, तुम्हाला काय वाटतं, ही कंपनी पुढे जाऊन प्रॉफिटेबल होईल? आत्ता स्वतः झोमॅटो सांगतं 2027 ही कंपनी प्रॉफिटेबल होऊ शकणार नाही, तरीसुद्धा आम्ही त्याला विकत घेणार. का? तर आम्हाला व्हॅल्युएशन वाढवायचं आहे. ही गेम खूप मोठी आहे बरं का. तुम्हाला जर वाटत असेल झोमॅटो मूर्ख आहे, व्हॅल्युएशन फुगवत आहे, या सगळ्या गोष्टी होत आहेत, बिलकुल बरोबर आहे. याचं नुकसान होणार, बिलकुल होणार. कोणाला? तुम्हाला आणि आम्हाला. पण ही कंपनी मात्र 100% प्रॉफिट कमवत आहे. ते कसं, आतल्या गोष्टी काय आहेत, इन्व्हेस्टरनी कसा पैसा कमवला, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून कळवा. तुम्हाला काय वाटतं, सुकोया कॅपिटल असेल किंवा मोठमोठ्या VC फंड हाऊसिंग आहेत, ते मूर्ख आहेत? अशा स्टार्टअपमध्ये पैसे लावतायत, IPO लॉन्च करतायत, ते पैसा कुठून कमवतायत, हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा स्कॅम. जेवढ्या लवकर जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर मी तो व्हिडिओ बनवेन. आणि गॅरंटी देऊन सांगतोय, असा व्हिडिओ बाहेर पाहिला नसेल तसा व्हिडिओ बनवू शकतो. पण गरज आहे तुमच्या इंटरेस्टची. ब्लिंकिट म्हणजेच आधीचं ग्रोफर्स, जे तुम्हाला ग्रॉसरी खूप लवकर डिलिव्हर करणार, 10 मिनिटात ग्रॉसरी देणार, अशा गोष्टी सुरू झाल्या होत्या, तेच आहे हे ब्लिंकिट. याच ब्लिंकिटने मे महिन्यामध्ये 67 कोटी रुपयाचा लॉस केलाय. मग तुम्ही 67 कोटी करताय हो, पण झोमॅटो त्याच्यापेक्षाही जास्त. Q4 294 कोटी रुपयाचा लॉस होता, तरी सुद्धा त्यांनी ब्लिंकिटला ॲक्वायर केलं. एवढं सगळं असूनही, माहिती असूनही, झोमॅटो स्वतः सांगतं की ब्लिंकिट येणाऱ्या पुढच्या 18 महिन्यामध्ये 1800 कोटी रुपयाचा लॉस करू शकतं. म्हणजे बघू शकता, निर्लज्जपणाचा कहर आहे ना. ही ब्लिंकिट कंपनी झोमॅटोने काही फुकट विकत घेतली आहे? बिलकुल नाही. तुम्हाला काय वाटतं, 2-5-10 कोटीला घेतली असेल? नाही, 4447 कोटी रुपयाला झोमॅटोने ब्लिंकिट विकत घेतली. ही कंपनी खूप देशांमध्ये पसरली आहे, खूप शहरांमध्ये पसरली आहे असं जर वाटत असेल तरीसुद्धा तुमचा गैरसमज आहे. फक्त 23 सिटीजमध्ये ही कंपनी काम करते. आणि याला कॉम्पिटिशन कोण देत आहे? जिओ मार्ट याला कॉम्पिटिशन देत आहे, झेप्टो याला कॉम्पिटिशन मिळत आहे, बिग बास्केट, उडान, लिसियस, डंजो असे अनेक याचे कॉम्पिटिटर आहेत. आणि जिओ साहेब आपले यामध्ये आहेत, अंबानी साहेब, म्हणजे विचार करू शकता. आणि तरीसुद्धा याचं व्हॅल्युएशन एवढं हेवी ठेवण्यात आलं. ॲक्च्युली जेव्हा एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करते, बिझनेस वाढवण्याचं ठरवते, व्हॅल्युएशन वाढवते, बिझनेस ग्रो करणार असते, या केसमध्ये स्टॉकमध्ये इन्क्रीमेंट होते, स्टॉक वाढतो. पण लोकांना, सर्वसामान्य इन्व्हेस्टरना पण कळून चुकलं आहे की ही डील
मूर्खपणाची ठरू शकते. तुम्ही पण लॉस आणि ज्याला विकत घेतलं तो पण लॉसमध्ये. सो दॅट झोमॅटोने ऑलरेडी ब्लिंकिटची 9% हिस्सेदारी विकत घेतली आहे, ज्याची प्राईस होती 750 कोटी. फेब्रुवारी 2022 मध्ये 1125 कोटीचं ऑलरेडी लोन दिलेलं आहे. येणाऱ्या 18 महिन्यांमध्ये 1800 कोटी परत हे लॉस बुक करणार आहेत आणि ऑलरेडी 4447 कोटी रुपये विकत घेण्यासाठी दिलेत. ओव्हरऑल कंपनी पडली कितीला? 8122 कोटी रुपये. एवढा प्रचंड पैसा या लॉस मेकिंग कंपनीवर खर्च करण्यात आला. हे प्रकरण एवढ्याच शांत होत नाही बरं का. आपले बरेच डिटेक्टिव्ज आहेत, आपले म्हणजेच आपल्या देशामध्ये, पुढे त्यांनी बरेच डॉट जोडायला सुरुवात केली. यामध्ये एक गोष्ट कळून चुकली, झोमॅटोची को फाउंडर आकृती चोप्रा आणि ब्लिंकिटचे को फाउंडर अलविंदर ढिंडसा हे दोघे पती पत्नी आहेत आणि त्यानंतर हे डील झालं सुद्धा. आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नाही आणि आत्ता हे उदयाला आलं ते सुद्धा आपल्या डिटेक्टिव्हच्या माध्यमातून. एक तर लॉस मेकिंग कंपनी डील घरातल्या घरात, नवरा बायकोंमध्ये डील, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकली गेलेली कंपनी आणि विकत घेतली सुद्धा त्या कंपनीने, हे सगळं घडू शकतं आणि याचे सगळे डॉट याच्या अवतीभोवती जोडले जात आहेत. मग हे जे सो कॉल्ड डिटेक्टिव्ज आहेत हे म्हणतात हे यांनी डिस्क्लोज केलंच नाही, आम्हाला सांगितलंच नाही. पण एक गोष्ट रिअल फॅक्ट मी तुम्हाला सांगू, सेबीच्या नियमानुसार किंवा कुठल्याही रूलनुसार आपण पती पत्नी आहोत हे डिस्क्लोज करणं बंधनकारक नाही. सांगितलं काय नाही सांगितलं फरक पडत नाही, मग कायदाच तुम्हाला सपोर्ट करतोय तर मग आपण बोलून काय फायदा. यामध्ये काही रूल्स रेग्युलेशन चेंज होणं गरजेचं आहे. इन डेप्थ या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंटने असेल किंवा सेबीने असेल हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. कुठल्याही कंपन्या, कुठलेही व्यवहार कुठल्याही दराला होत आहेत, पण पैसा मात्र आपला जातोय. आपण इन्व्हेस्ट केलेत, आपला पैसा तिकडा वापरला जातोय आणि आपण लॉसमध्ये जातोय. यावर काहीतरी रूल्स रेग्युलेशन येणं खूप गरजेचं आहे. ही मोठी कंपनी आहे, आपल्या माहितीतली आहे, म्हणून आपण इन्व्हेस्ट करतोय पण फसतोय. पण यामध्ये ॲक्च्युअल काही लोकांनी पैसे कमवलेत, ॲक्च्युली यामध्ये फाउंडर लॉसमध्ये नाहीत, हे कसं जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. खूप इंटरेस्टिंग आणि कुठेही तुम्ही न पाहिलेला व्हिडिओ मी बनवू शकतो. कमेंट करा स्कॅम, लवकरात लवकर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.